जागतिक कीर्तीचे महापुरुष आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील ज्या काही आठवणी आहेत, निवासस्थान असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील, या वस्तू पाहण्यासाठी भीम अनुयायांची मोठी रीग असते. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यापासून 37 किलोमीटर असलेल्या तळेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे हे सर्वांना माहीत आहेच, परंतु याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाची नेमकी पार्श्वभूमी काय, ही जागा होती की ते बंगला होता की आधी बाबासाहेब या ठिकाणी राहायचे, त्याचं काय त्याची पार्श्वभूमी आहे. आज बाबासाहेबांच्या अनेक वस्तू देखील अतिशय त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कृतीमधील, सत्याग्रहामधील, लढ्यामधील योगदान ठरणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू बाबासाहेबांच्या या निवासस्थानात आहेत. तळेगाव येथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायी असतील, भारतीय असतील, हे बाबासाहेबांच्या ह्या आठवणीतल्या वस्तूंना स्मृती देण्यास, स्मृती देण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या निवासस्थानामध्ये ॲडव्होकेट आमच्यासोबत आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी लढा लढलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे. मॅम, काय सांगाल, कशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवासस्थान आहे ते चर्चेत आलं आणि आज मोठ्या प्रमाणावर रीग या ठिकाणी लागते. कोणतीही गोष्ट जी आहे ती सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनाही संपूर्ण बालपणापासून संघर्ष करावा लागला. हे निवासस्थान सिद्ध करण्यासाठी देखील संघर्ष आला होता का? संघर्ष ही मेरा जीवन है असं बाबासाहेब म्हणायचे. त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपल्या सगळ्यांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक उद्देशाने अनेक संस्था संघटनांची स्थापना केली, अनेक ठिकाणी सामाजिक कामासाठी मिळकती घेतल्या. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे येथे बाबासाहेबांचे काही स्नेही राहायचे. तळेगाव जे आहे ते तळे मुंबई आणि पुणे ह्याच्या मध्यवर्ती असणारं ठिकाण आहे. हवेसाठी अतिशय प्रसिद्ध असणारं आमचं ठिकाण हे तळेगाव आहे. तर अशा तळेगावचं आकर्षण बाबासाहेबांना देखील होतं, कारण इथून जवळच असणाऱ्या 9-10 किलोमीटर अंतरावर असलेल्या देहूरोड या ठिकाणी 1956 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध रूपाची स्वहस्ते स्थापना केली होती. त्याचप्रमाणे लोणावळा येथे देखील बाबासाहेब बऱ्याचदा उपचारासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबलेले आहेत, राहिलेले आहेत. तर बाबासाहेबांना ज्यावेळी इथं तळेगावमध्ये शिक्षणाच्यासाठी वेगळं एक विद्यापीठ निर्माण करायचं होतं, तर त्या विद्यापीठासाठी बाबासाहेब या जागेच्या शोधात होते. तळेगाव दाभाडे हे दाभाडे या नावाने ओळखलं जातं, कारण इथं दाभाडे सरकार राहायचे. हे राजघराणं होतं आणि त्यांचा एक किल्ला होता इंदोरीमध्ये. त्या किल्ल्याची मागणी बाबासाहेबांनी केली होती, परंतु ते मिळालं नाही. मग त्यांनी स्वतः जमीन 1947 साली खरेदी केली. म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे मिशनरी इथून गेले त्यांनी क्या ज्या ज्या जमिनी घेतल्या होत्या त्या इथून विकून गेले. त्यातली ही जमीन जवळजवळ मला असं वाटतं की 26 एकर जमीन बाबासाहेबांनी ही इथं खरेदी केली. ह्याच्यासोबत बाबासाहेबांनी कातवी आणि वडगाव इथली कातवीची 5 एकर आहे, एक वडगावची 13 एकर आहे. कदाचित माझं सांगण्यात हे होईल की अशी 41 एकर जमीन त्यांनी घेतली होती. ती 5 एकर जी जमीन आहे ती बाबासाहेबांनी सरकारकडून घेतली होती आणि ही एका प्रायव्हेट माणसाकडून घेतली होती. ही जमीन ज्यावेळेस त्यांनी घेतली त्यावेळेस ज्या निवासस्थानात आपण आता बसलो आहे आणि बोलतो आहे ते निवासस्थान देखील बाबासाहेबांकडे होतं. ह्या जागेमध्ये ही जी 23 एकर, आता काय झालं की माझा जन्मच मुळात तळेगाव दाभाडेचा आहे, त्यामुळे माझं गाव देखील मावळ तालुक्यातलं आहे. त्यामुळे तिथून ह्या भागामध्ये जे ज्या आंबेडकरी चळवळी झाल्या त्याच्याबरोबर मी जेव्हा वकील झाले तेव्हापासून मी काम केलेलं आहे. पण लहानपणापासून माझ्या आजीकडून, माझ्या वडिलांकडून, माझ्या आईकडून, कारण पहिले बौद्धाचार्य मावळ तालुक्यातले माझे मामा होते, तर त्यांच्याकडून मला
ही माहिती मिळाली की बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला तळेगावमध्ये होता, त्यांचं वास्तव्य इथं होतं. आणि त्यावेळेस सगळे सांगायचे की 85 एकर जमीन होती, त्यामुळे आम्ही देखील बोलताना 85 एकर जमीन आहे असं म्हणायचं आणि त्याचा शोध घ्यायचं. मग आता ती जमीन गेली कुठं? आता तळेगाव काही छोटं गाव नाही, तर त्यामुळं काय झालं की तळेगावमध्ये त्याचा शोध घेणं तसं अवघड काम होतं. परंतु मी सगळ्यांना विचारलं की कुठला नक्की बंगला आहे, जुन्या अनेक लोकांना, इवन माझ्या आजीला मी विचारलं, पण त्यांच्या आठवणीत नव्हतं, कारण इथं 4-5च बंगले होते. पण नंतर मात्र हे शेकड्यात बंगले झालेले आहेत, इथं वेगवेगळ्या कॉलनीज झाले, तर त्यातून शोधणं ह्या लोकांना देखील अवघड काम झालं. तर त्याच्यामुळं त्यांनी मग सांगू शकले नाहीत की हा बंगला नक्की कुठला आहे. परंतु माझा शोध चालू होता. मी 1988 साली वकिलीची परीक्षा पास झाले आणि 88 ला मी पुण्यात प्रॅक्टिस केली, 89 मी वडगाव मावळला प्रॅक्टिस सुरू केली. आणि त्यावेळेस मात्र मी ह्याचा शोध घ्यायचा की कुठे नक्की तो बंगला असेल ह्याचा मी शोध घेत होते. तर त्यावेळी मग खूप लोकांना विचारल्यानंतर वेगवेगळे ठिकाणं मला दाखवली गेली. मग मला कळालं की त्यांचे एक स्नेही म्हणा किंवा त्यावेळेसचे केअरटेकर म्हणा, दत्तोबा लिंबाजी गायकवाड नावाचे गृहस्थ होते. की दत्तोबा लिंबाजी गायकवाड जे होते त्यांचे वडील बाबासाहेबांचे स्नेही होते. ते इथं जवळच्या धामणे गावचे होते, पण ते राहायचे तळेगावमध्ये. मग जेव्हा कधी बाबासाहेब तळेगावला यायचे, त्यावेळे पोलीस स्टेशनमधून, त्यावेळेस तळेगाव पोलीस स्टेशन नव्हतं, वडगाव पोलीस स्टेशन होतं, त्या वडगाव या पोलीस स्टेशनमधून त्यांना तिथं तार यायची आणि त्यानंतर ते बाबासाहेबांच्या या घरी यायचे. इथली सगळी साफसफाई करायचे, बाबासाहेबांना काय हवं नको ते बघायचे, स्वयंपाकाची सोय करायचे. त्यांना जेवू घातलेली बाई आज देखील या तळेगावमध्ये वास्तव्यास आहे आजही. त्यामुळं काय झालं की त्या माणसाशी मग मी भेट घेतली, त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु झालं असं की त्यांनी फारशी माहिती दिली नाही. ते बोलायचे पण कागदोपत्री काही पुरावा नव्हता. ज्यावेळेस 1988 साली मी वकील झाल्यानंतर मला असं वाटतं 89 मध्ये कामशेटला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळी मी तिथं गेले, तर त्यावेळी तिथं आता नवीनच मी वकिली सुरू केलेली, वकृत्व काय फारसं आपलं मोठं नव्हतं, पण त्यावेळेस मला विचार असा डोक्यात आला की आपण बोलताना एक नवीन विषय सगळ्यांसमोर मांडला पाहिजे. कारण तो विषय होता की ह्या बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवासस्थान. तर मी असा विचार केला की चैत्यभूमी मुंबईला आहे, दीक्षाभूमी नागपूरला आहे, आणि बाबासाहेबांची मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बुद्धरूप स्थापन केल्याची, ज्याला आपण धम्यभूमी म्हणतो, ती देहरोडला आहे. आणि मग बाबासाहेबांनी इथं जर कॉन्स्टिट्युशनची, आपल्या घटनेची जर काही लिखाण केलं असेल, तर ती संविधान भूमी इथं असली पाहिजे आणि म्हणून त्याचा शोध घेतला पाहिजे. ती आपण राष्ट्रीय स्मारक म्हणून ते घर आपण लोकांसमोर आणलं पाहिजे. आणि हा विषय मी त्या मीटिंगमध्ये, त्या सभेमध्ये मांडला होता. तर त्यावेळी एक शिक्षक तिथं होते, त्या शिक्षकांनी मी जे बोलते ते खोटं बोलते असं सभेला सांगितलं. मी देखील तोपर्यंत कागदोपत्री पुरावा पाहिलेला नव्हता, मी IQ माहितीच्या आधारे काम करत होते. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, शिकलेल्या लोकांनी चांगला इतिहास लोकांना सांगावा, खरा इतिहास सांगावा, अभ्यास करून इतिहास सांगावा. आणि मी देखील ते पाहिलेलं नव्हतं, मला देखील वाईट वाटलं. मग मी माझ्या घरी येऊन आईवडिलांना विचारलं की खरंच बाबासाहेब इथं आले होते का, त्यांचं घर होतं का? कारण त्या सभेमध्ये जे जे लोक हजर होते त्या त्या सगळ्या लोकांनी त्या शिक्षकाची बाजू घेतली होती. ते म्हणाले होते बाबासाहेबांचं घर इथं नव्हतं, बाबासाहेबांची जागा नव्हती. मग माझा शोध परत सुरू झाला. हे करता करता 1997 साल उजाडलं. 1997 साली मी ज्यावेळेस ह्या तळेगावची नगराध्यक्ष झाले, तर त्यावेळी बाबासाहेबांच्या बरोबर काम करणारे कोकणातले रत्नागिरीचे महाडचे लिमये म्हणून होते, तर ते डॉक्टर लिमये तळेगावमध्ये राहायचे. तर ते माझ्याबरोबर काम करत होते राजकारणामध्ये. तर डॉक्टर लिमयेंनी मला माझं अभिनंदन करण्यासाठी जेव्हा आले, तर त्यांनी म्हटले की ताई एकच काम करा. मी खूप लोकांना हे काम सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी काहीतरी तुम्ही काम करा. आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो त्यांच्या बोलण्यातून दिसत होता. अरे माझा तर आवडीचाच विषय होता. मग मी त्यांना म्हटलं, अरे मी खूप दिवस तो बंगला शोधते. मग ते म्हटले की चला मी दाखवतो, मला माहिती आहे. मग त्यांनी पहिल्यांदा मला 1997 साली हा बंगला दाखवला. मग 1997 साली
मी रात्री 9:30 बंगला बघितला, त्यानंतर मी सकाळी परत येऊन तो बंगला बघितला. आणि मग त्यानंतर ह्या बंगल्याला 31 नंबर लिहिलेला होता. मी तर नगराध्यक्ष होते म्हणून नगरपालिकेतून शोध घेतला, पण तो 30 नंबरचं घर ह्या कॉलनीतलं वेगळंच निघालं. मग तो 30 नंबर असाच काहीतरी लिहिलेला होता. मग पुन्हा शोध घेणं सुरू झालं. परत ते दत्तवालिंबाजी गायकवाड आहे त्यांच्याशी बोलणं केलं, परंतु त्यांनी काही कागदोपत्री मला कुठलाही पुरावा दिला नाही. आणि तळेगाव खूप मोठं असल्यामुळे नगरपालिकेत शोधणं पण अवघड काम झालं. मग 2000 साली आपल्या घटनेला 50 वर्षं झाली होती. तर घटनेच्या तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला, त्या गोष्टीला, स्वातंत्र्याच्या दिवसाला 50 वर्षं झाली. त्यावेळेस गव्हर्नमेंटकडून फार मोठं उत्सव आयोजित केला होता, परंतु घटनेला जेव्हा 50 वर्षं झाली त्यावेळेस कुठलेही सेलिब्रेशन सरकारकडून झालेलं नव्हतं. मग आम्ही असं ठरवलं की आम्ही एक ग्रुप आमचा होता यंग लोकांचा, आम्ही असं ठरवलं की आपण इथून घटनेची बाबासाहेबांनी ह्या जागेवरून जर लिहिली असेल तर त्याची इथून पूजा करायची आणि मुख्यमंत्र्यापर्यंत हे निवेदन घेऊन जायचं की हा जो बंगला आहे हा तुम्ही राष्ट्रीय स्मारक करा. आणि त्यावेळेस 2000 साली जेव्हा घटनेला 50 वर्षं झाली त्यावेळी मी इथून त्या घटनेची पूजा केली आपल्या कॉन्स्टिट्युशनची, आणि ती घेऊन मी गेले होते मुंबईला. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्ही ते, त्यावेळेस मला वाटतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांना एक निवेदन दिलं होतं. त्यानंतर चैत्यभूमीला मोठा प्रोग्राम झालेला होता. रामदासजी आठवले साहेब त्यावेळेस समाज कल्याण मंत्री होते, मला वाटतं वाजपेयीचं सरकार त्यावेळेस होतं, त्यांना ते घटनेत बचाव काहीतरी काम सुरू केलेलं होतं त्यांनी. तर त्यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि तिथं देखील आम्ही एक निवेदन दिलं. त्यावेळेस पहिल्यांदा मुंबईमधील लोकांना, इव्हन आपले रामदासजी आठवले साहेब यांना देखील त्यावेळेस पहिल्यांदा ही जाणीव झाली की इथं थांबायचं. तर त्यावेळेस त्यांनी मग सांगितलं की ठीक आहे आम्ही याच्यावर विचार करू. मग त्यानंतर मला खूप फोन आले, पत्रकारांनी विचारलं आणि कागदपत्री सगळे असेल तर द्या. इव्हन आंबेडकरी न्यायालयीन लढाईची लढावीच लागली नाही, अजिबात नाही. तो जर कोणी प्रचार केला असेल तर तो चुकीचा आहे. मग त्यानंतर मी ते जे आहे मग 2000 साली हे सुरू केल्यानंतर मग आमचे संस्थेचे जे सचिव आहेत की संजीत थुल ते इथं 2004 साली आले. पण त्याच्या अगोदर आम्ही सगळेजण इथले स्थानिक लोक हे माझ्याबरोबर काम करत होते. आम्ही अनेक निवेदनं दिली. ही जी बातमी आहे त्यास पहिल्यांदा लोकसत्तामध्ये आली होती 2000 साली. आणि त्यावेळेस मग खूप लोकांना हे समजले की अरे बाबासाहेबांचं इथं निवासस्थान आहे. या बंगल्याच्या फोटोसह त्यावेळेस ती बातमी, दत्तोबा लिंबाजी गायकवाड होते त्यावेळेस ते दाखवतानाचे, आणि सगळी बातमी त्यावेळेस आली. मग लोकांना पहिल्यांदा ते समजलं. ताई माझा एक असा प्रश्न आहे की बाबासाहेबांचं निवासस्थान आहे, बाबासाहेबांसारख्या महामानवाचा स्पर्श या ठिकाणी झालेला आहे, त्यांचे जे काही क्रांतिकारी लढे आहेत, सत्याग्रह आहेत, ऐतिहासिक लढ्यांची जी काही व्यापकता आहे ती संपूर्ण जगामध्ये सुवर्ण अक्षराने कोरलेली आहे, नोंद झालेली आहे. आज बाबासाहेबांनी भारतीय संविधान जे संपूर्ण देशाला समर्पित केलं हे जगातलं खूप मोठं बाबासाहेबांची देण आहे. त्याचे उपकार भारत देश कधीही विसरू नये आणि ते बाबासाहेबांशी आपण सातत्यानं कृतज्ञता बाळगली पाहिजे असा बाबासाहेबांच्या संविधानाच्या बाबतीतला एक कामगिरी आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो या ठिकाणी मला देखील अभिमान वाटतोय, तुम्हालाही अभिमान वाटावा अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी जी संविधानाची पानं ज्या टेबलावर लिहिली त्या टेबलावरच बाबासाहेबांची मूर्ती आहे असं या ठिकाणी मला सांगण्यात आलं, त्याबाबत काय सांगाल? किंवा बाबासाहेबांचं जे कपाट आहे ते कपाट देखील या ठिकाणी, बाबासाहेबांचा हा जो बंगला आहे हा आम्ही रितसर प्रशासकीय लेवलवर पत्रव्यवहार करून आम्ही हा 2004 साली आमची संस्था स्थापन केल्यानंतर 2004 पासून आम्ही सतत पत्रव्यवहार केला. त्यानंतर 2006 नगरपालिकेने ठराव मंजूर केला, ॲक्विजिशनची प्रोसिजर कम्प्लीट झाली. 2012 हा बंगला ताब्यात आमच्या आला. तो उघडल्यानंतर आम्हाला जे समजलं की त्यात हा टेबल बाबासाहेबांनी वापरलेला, त्यानंतर हे कपाट हे बाबासाहेबांनी वापरलेलं. त्या कपाटात आपण जर बघाल तर त्यात त्यावेळेस हँगर्स तुम्हाला दिसतील, हँगर्स तुम्हाला हे दिसतील त्यावेळेसचे लाकडी. तर हे आम्हाला सापडले. इतर जे होते ती हे कपाट आहे, त्यात
त्यानंतर हा टेबल आहे, हा टेबल आतमध्ये होता, इतर काही अडगळीच्या वस्तू होत्या त्या सगळ्या केल्या आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही हे काही लोणावळ्याचे एक जाणकार होते त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतलं आम्ही की हा टेबल, तर त्यांच्याकडे ते आता नाही येत आहेत, तर त्यांच्याकडे ह्या टेबलाबरोबर बाबासाहेब असे उभे राहिलेला फोटो होता, मग त्याच्यामुळे आम्ही कन्फर्म केलं आणि जे बाबा इथं होते त्यांचं बाबांची केअरटेकर म्हणून होते त्यांच्या घरातून लोकांकडून आम्ही हे बघितलं की हा टेबल हा कपाट बाबासाहेबांनी वापरलेले आहे, तर त्यामुळे ह्या दोन वस्तू मी कन्फर्मली सांगते की ह्या बाबासाहेबांच्या वस्तू आहेत. आणि त्यानंतर मग 12 आम्ही घेतल्यानंतर मग याचं रिन्युएशन आता गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जन्माला 125 झाली त्यावेळी ज्या मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचे ठिकाणं असतील, राहण्याचे ठिकाणं असतील, भेटीचे ठिकाणं असतील, तर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील, तर ह्याचा शोध घेतला आणि त्याची जी यादी केली त्या यादीत आपल्या तळेगावचा समावेश झाला आणि त्याच्यात मग 1,11,00,000 रुपये ह्याला अनुदान दिलं रिन्युएशनसाठी. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपलं हे ठिकाण जे आहे हे पहिलं ठिकाण आहे की जिथं हा हे सगळा फंड जवळजवळ 80,00,000 फंड वापरून हे रिन्युएशन करण्यात आले. समाधानकारक जरी नसलं तरी मजबूतीकरण झाले त्याच्यात मी समाधानी आहे. आणि नंतर आता शेजारी जी जागा आहे ती जागा घेऊन मोठं राष्ट्रीय स्मारक करायचं आहे, कारण ते फुलेवाड्यासारखं त्याचं हे होता कामा नाही. पलीकडं बिल्डिंग झाल्या, समोर बिल्डिंग झाल्या, पुढचं आहे नियोजन आमचं समोरचा जागा विकत घ्यायची किंवा ॲक्वायर करायची, स्मारक करायचं. एकूणच मॅक्स महाराष्ट्रवर ॲडव्होकेट रंजनाताई भोसले आपल्यासोबत होते आणि त्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या तळेगावच्या निवासस्थानासंबंधीची जी काही पार्श्वभूमी आहे ती मॅक्स महाराष्ट्रवर बोलताना सांगितलेली आहे. बाबासाहेबांची जी ऐतिहासिक स्थळ आणि ठिकाणं आहेत त्यांच्या पदस्पर्शाने शौर्याने आणि क्रांतिकार्याने पावन झालेल्या जी काही स्थळं आहेत ती सर्व भारतीयांना ऊर्जा प्रेरणा देणारी आहेत, त्यामुळं ते त्यांचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे यासाठी त्यांची ती मागणी आहे आणि मागील अनेक वर्षापासून त्या मागणीसाठी त्या आग्रही असल्याचं या ठिकाणी दिसतंय. तुर्तास या ठिकाणी बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी भारत देशातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात आणि या ठिकाणी तृप्त होताना दिसत आहेत. आणि या ठिकाणातून बाबासाहेबांचा जो विचार आहे, बाबासाहेबांचे जे क्रांतिकारी चळवळ आहे त्याला गतिमान करण्याचा संकल्प या भूमीत आल्यानंतर ते करतायत. याबरोबरच रंजनाताई भोसले यांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे नागपूरची नागपूरची धम्मदीक्षा भूमी असेल किंवा महाडची क्रांतीभूमी असेल किंवा इतरही बाबासाहेबांचा स्पर्श झालेले ज्या काही किंवा बाबासाहेबांचं त्या अंत्यविधी त्या ठिकाणी झाला ती दादरची चैत्यभूमी असेल त्याप्रमाणे बाबासाहेबांनी या ठिकाणी ज्या टेबलावर संविधान लिहिलं आहे ती संविधान भूमी म्हणून भविष्यात जगाच्या पटलावर ओळखीसाठी जावी असा विचार देखील त्यांनी या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रवर बोलताना मांडला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, पुणे.